रसिको नमस्कार. ज्यांचे वडील आणि आजोबा हे वेदशास्त्र संपन्न शास्त्री होते, ज्यांच्या मातुल घराण्यामध्ये श्रीपाद शास्त्री किंजवडेकरांसारखे संस्कृतचे अभ्यासक होते, ज्यांचा जन्म गिरगावातल्या फणसवाडीमधल्या नाटकाच्या बंगल्यात झाला, ज्यांनी नाट्यसंपदा नावाची एक दैदिप्यमान संस्था जन्माला घातली आणि ज्यांच्या 39 नाटकांचे जवळजवळ 8,000 जास्त प्रयोग आपल्या नाट्यसृष्टीमध्ये आपण पाहिले, त्याचप्रमाणे ज्यांच्या तुम्ही नव्हेच या खलनायकावर ज्या संपूर्ण मराठी नाट्यसृष्टीनं प्रेम केलं, त्या नटवर्य आणि निर्माते श्रीयुत प्रभाकर पणशीकर यांना आज आपण कोर्ट मार्शलमध्ये आमंत्रित केलेलं आहे. पणशीकर नमस्कार. मी तुम्हाला नमस्कार म्हणणार नाही का? अहो, तुम्ही माझ्यावरती आरोप करण्यासाठी इथे बोलवलंय. फार फार तर देवाशपथ, खरं सांगायचं शपथ घेतो मी आणि सुरू करतो. सुरुवातीला मी तुम्हाला असं विचारेन की तुम्ही जे नट म्हणून जवळजवळ 7,000 नाट्यप्रयोग तुम्ही सर्व नाटकांचे तुमच्या नाट्यसंपदाच्या केले, त्यामध्ये जवळजवळ 2,700 प्रयोग हे तुम्ही तुम्ही नव्हेच या नाटकाचे केले. त्यातली काझीची भूमिका जी आहे ती तुम्ही साकार केली. तुमच्या एकूण नट म्हणून नाट्य कारकिर्दीचा जेव्हा प्रेक्षक विचार करत असतात, त्यामध्ये ठळकपणे तुम्ही नव्हेच मधलीच तुमची भूमिका डोळ्यासमोर येते आणि इतर भूमिका त्यांच्या फारशा लक्षात राहिलेल्या दिसत नाहीत. हे असं का? असं नाही आहे तुम्ही म्हणता तसं, परंतु जर समजा माझं नाव त्या तोमेरीमधल्या लखोवा लोखंड या भूमिकेशी निगडीत झालं असलं असं तुम्ही म्हणत असलात तर मी तुमचे आभार मानतो. अहो, नटाची इच्छा असते, महत्वाकांक्षा असते एखाद्या भूमिकेशी आपलं नाव निगडीत व्हावं. जुन्या जमान्यामध्ये भाऊबंदमधलं कामण्णाची भूमिका दिनकर ढेरे नावाचे नट करायचे, त्यांचं आडनाव लोकांनी बदललं आणि दिनकर कामण्णा केलं. तसं माझं आडनाव लोकांनी बदललं आणि प्रभाकर पणशीकर जेव्हा प्रभाकर लोखंड केलं तर मला जास्त आनंद वाटतो. पण त्याचबरोबर बाकीच्या माझ्या भूमिका म्हणजे अश्रून झाली बोल्या मधला प्रिन्सिपॉल विद्यानंद, इथे ओशाळ मृत्या मधला औरंगजेब, या भूमिका ही तशा गाजलेल्याच भूमिका आहेत. म्हणजे रसिकांच्या त्या स्मरणात आहेत असं तुम्हाला वाटतं? दाखले तुम्ही देऊ शकता? अनेक दाखले. कोणता दाखला तुम्हाला देऊ? औरंगजेबाची भूमिका घ्या. आता औरंगजेब मी करायला लागलो, त्या भूमिकेसाठी मी नमाज कसा पडतात ते शिकलो आणि त्या मुसलमानचे धार्मिक कलमे म्हणजे धर्मवचन ती शिकलो. माझा कोल्हापूरला प्रयोग होता 1968 साली. पहिल्या दिवशी प्रयोग संपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8-8:30 माझ्या लॉज मधल्या खोलीच्या दारावर कोणी टकटक केलं. आम्ही उशारा झोपणारी माणसं, जरा वैतागून म्हटलं कोण आहे. आम्ही काही लोक भेटायला आलो, दार उघडलं ते तिथले मुसलमान पानाचे व्यापारी मोमीन म्हणतात त्यांना, असे 7-8 माणसं दारासमोर उभी. मी मला थोडासा घाबरलो. आम्ही आत येऊ का? म्हणजे या. ते काय सांगायला आले होते मला? मुसलमान धर्माची दीक्षा देताना ला इलाह इल्लल्लाह हा त्यांचा जो कलमा आहे, धर्मवचन आहे, ते 3 वेळा म्हटलं की माणूस मुसलमान होतो. कालच्या नाटकात तुम्ही 11 वेळा म्हणालात हे सांगायला ते आले होते. तर लोक त्या भाविकेतून भूमिका बघतात. औरंगजेब माझा तसाच लोकांच्या मनात ठसलेला आहे जसा तोमिनेस मला लखोवा लोखंड. तोमिनेस मधल्या लखोवा लोखंडेवरून आठवलं की मला असं वाटतं, काही स्मरत काही ठिकाणी वाचलेलं आहे की स्वतः आचार्य अत्रे त्या नाटकाचे लेखक यांना तुम्ही ती भूमिका करू नये असं वाटत होतं. होय हो, हे खरं का? ही भूमिका ज्यावेळी मला दिली, म्हणजे नाट्य निकेतन या संस्थेने नाटकाचा पहिला प्रयोग केला 1962 साली, त्यांच्या कंपनीत मी नट कम व्यवस्थापक अशा दोन्ही भूमिका वठवीत होतो. एकाच नाटकात एकाच नटाला 5 भूमिका करायच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, अशी ज्यावेळी गरज निर्माण झाली आणि मीच ज्यावेळी आमचे मालक आणि दिग्दर्शक नाटककार मोगो रांगणेकर यांना वेगवेगळ्या नटांची नावं सांगत होतो, तेव्हा रांगणेकरांनी सांगितली भूमिका तुम्हीच करायची. कारण अशा पद्धतीच्या सगळ्या भूमिका त्यापूर्वी मी नाट्य निकेतनमध्ये केल्या होत्या. अत्र्यांच्या वेळी कळलं कोणी प्रभाकर पणशीकर नावाचा नवखा नट काम करतोय, कोणा पणशीकर म्हणाले. अ ज्याचं नाव कोणी ऐकलं नाही अशा माणसाला एवढी मोठी भूमिका नाही द्या, आमच्या बाबूबाने द्या, आमच्या राजनला द्या, असा त्यांचा आग्रह होता. रांगणेकरांनी आपला आग्रह सोडला नाही. अत्रे म्हणाले नाटक बघीन नाही, तो कसं काम करतोय बघीन तालमीमध्ये, नाही तर नट बदला. तालीम बघायला एकदा आले ते, आले ते पहिल्या प्रयोगाला दिल्लीला 8 ऑक्टोबर 1962. मी थोडा भीतभीत होतो पण नाटकाच्या सुरुवातीपासून ते दाद द्यायला लागले. दुसऱ्यांकडल्या राधेश्याम महाराजच्या गाण्यावर ते एकदम खुश झाले आणि नाटक समय ते जे कौतुक त्यांनी माझं केलंय ते कौतुक मला अजूनही पुरलं गेली 40 वर्ष. असं पण म्हणजे
कौतुक म्हणजे त्याने काय तुम्हाला? कौतुक म्हणजे नाटक संपल्यानंतर त्याने मुद्दाम जिथे उतरले होते तिथे बोलवणं पाठवलं, माझ्या प्रत्येक भूमिकेचं प्रचंड प्रमाणात कौतुक केलं आणि शेवटी मला ते कौतुक असह्य झालं. त्याच्या आधी 5-7 वर्ष घराच्या बाहेर होतो मी. मी एका त्या बंगल्याच्या कोपऱ्यात जाऊन बाहेर जाऊन रडायला लागलो. माझ्या डोळ्यातनं अश्रू मला आवरत नव्हते. सगळे माझे समजूत घालायला आले. शेवटी आत्रे आले, माझे डोळे पुसले. आत्रे साहेब आले, डोळे पुसले. अरे रडतोस काय म्हणाले, आजचा दिवस तुझ्या आयुष्यात सोन्याच्या अक्षराने लिहिण्यात आला. त्यांचा आशीर्वाद अजून मला पुरला. पणशीकर, तुमच्या नाट्य कारकिर्दीकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की पणशीकर म्हणून जे नाट्य निर्माते आहेत त्या पणशीकर नाट्य निर्मात्यांची मेहर नजर ही त्या पणशीकर या नटावरच सारखी जास्त दिसते. मुळात मी बहुतेक नटच आहे आणि आपल्या मनासारखं काही करता यावं या व्यवसायामध्ये म्हणून नाट्य संबधा माझे मित्र श्री मोहन वाघ यांच्या सहाय्याने सहकार्यानं आम्ही 1963 सुरू केली. मी स्वतः एकटा सुद्धा केलं नसतं. मोहन वाघच्या आग्रहामुळं ते माझ्या मागले आपण मागे लागले आपण एक कंपनी काढूया त्यांच्याकरता म्हणून. आणि माझी इच्छा होती आपण काही वेगळं करून दाखवावं म्हणून आम्ही नाट्य संबधाची सुरुवात 1963 केली. त्यामुळे माझ्यातला नट हा नेहमीच माझ्यावरती आक्रमण करत राहिला. त्या नट म्हणून भूमिका करताना मी जितकं लक्ष दिलं, प्रयोग चांगला होण्याकडे जितकं लक्ष दिलं, तितकं नाटकाचा व्यवहार सांभाळण्याकडे लक्ष दिलं नाही. पण तुमच्यातल्या निर्मात्यानं थोडं पणशीकर नावाच्या नटालाच झुकत माप दिलं, पण बाकी इतर नटांचं काय? त्यांना पण थोडी म्हणजे विशेषतः तुमच्या नाटकामधली प्रमुख भूमिका म्हणून जे पुढे आणायला पाहिजे ते इतर नटांकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं. मी नेहमीच इतरांना प्रमुख भूमिका दिल्या. अगदी उदाहरण ठळक सांगायचं तर बेमान नाटकामध्ये 2 प्रमुख भूमिका होत्या. त्यातली जास्त महत्वाची भूमिका मी सतीश दुभाषेने दिली आणि त्या मानानं गौण भूमिका मी पत्करली. असं सगळंच नाटक. आणि मी महत्वाची गोष्ट, मी माझ्यासाठी कुठलंही नाटक लिहा असं कुठल्याही नाटककाराला सांगितलं नाही. किंबहुना मी भूमिका नाकारणारा म्हणून प्रसिद्ध आहे. अश्रून झाली मुलं मधला प्रिन्सिपॉल विद्यानंद मला जमणार नाही असं वाटत होतं. कानडकरांच्या आग्रहामुळे केलं, औरंगजेब कानडकरांच्या आग्रहामुळे केलं. हे सगळे मला कोणतरी घोड्यावर बसावं लागतं. बसल्यानंतर मी चांगला बसतो पण कोणतरी बसावं लागतं. पण तुमचा विद्यानंद, प्राध्यापक विद्यानंद आणि त्याच्या तुलनेत तुमचा तो भिनवेस मधला लखुबा लोखंडे यातला भूमिकेचा विरोधाभास पाहता ते तो ते ते तुम्ही तुमच्या त्या पणशीकर निर्मात्यांनी पणशीकरांना काम का दिलं ते? अहो मी करणारच नव्हतो. मीच वेगळ्या लोकांची नाव असं हे मोहन वाघ माझ्या मागे लागले, तुम्ही काम केलं पाहिजे. कानडकर मागे लागले, कानडकरांनी माझी कानउघाडणी केली. तुम्ही प्रिन्सिपॉल चांगले दिसाल आणि चांगलं काम करा, त्यांच्या ह्या आग्रहामुळे ती भूमिका मी केली. आणि मला सांगायला असं एक थोडस बरं वाटतं की त्याच्या आधी 4 वर्ष तो विनियोज केलं होतं. एका खलप्रवृत्तीच्या हलकट माणसाची भूमिका मी केली होती. मला असं वाटायचं की माझ्या डोळ्यात हलकटपण आहे, चालण्यात हलकटपण आहे, बोलण्यात हलकटपण आहे, म्हणून ती भूमिका मला जमली. तसं नसतं. जी भूमिका तुम्ही करता त्यात तुम्ही आरपार मिसळून जायचं असतं. प्रिन्सिपॉल विद्यानंद करायला लागल्यानंतर पहिल्या दिवशी जी सही मागायला लोक आले ते सगळे सरच माहित सर जर सही देता का. म्हणजे लोकांनी मनोमध्ये एक कॉलेजचा प्राचार्य म्हणून मला मान्यता दिली. पण मला एक सांगा की नट आणि निर्माता याच्यातला जेव्हा नेहमी तुमच्यामध्ये संघर्ष असतो तेव्हा नट वरचढ ठरतो आणि म्हणजे नेमकी ती काय संघर्षाची भूमिका नेमकी कशी होते, संघर्ष होतो कसा? अशी असते की व्यवहार हे निर्मात्याचं प्रमुख साधन आहे. तो व्यवहार बघत असतो, बघायलाच पाहिजे तरी की नाटकाला खर्च किती येईल, त्यात किती नट आहेत, हे नाटक करताना आपल्याला काय काय करावं लागेल, याचा खर्च किती होईल, थिएटर भाडं जाहिरात ह्या सगळ्या खर्च करून आपले नाटक करणं परवडेल का, असा सतत विचार निर्माते मनात असतो आणि असायलाच हवा. कंपनी तगायला पाहिजे असली तर हा विचार अतिशय महत्वाचा आहे. माझ्या डोक्यात त्याविषयी प्रयोग कसा होतो, प्रयोग चांगला होतो की नाही, हा विचार जास्ती बळा होतो. आणि अनेक वेळा मी नुकसानीचे प्रयोग खूप केलेले आहेत. त्यामुळे मी कधीच आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये गेल्या 40 वर्षामध्ये कुठलंही नाटक करताना माझ्या बँकेचे 5-50 हजार रुपये आहेत असं कधीच झालं नाही. प्रयोग झाले, नाटकं खूप मोठी मोठी नाटकं केली मी, पण हे करताना माझं अर्थकारण नेहमीच डळमळतं राहिलं आणि माझा स्वभावही कारणीभूत आहे. मी फार व्यवहारी माणूस नाही. पण तुमचा तोमी नवेचे असंख्य प्रयोग तुम्ही केलेत, 2700 प्रयोग केले. पण असा काही तुम्ही नवेचा प्रयोग काहीतरी आगळा वेगळा तुम्हाला केल्याचं काही स्मरत आहे का? खूपच. की जिथं तुमच्यातल्या नटाला मध्ये खूप समाधान वाटलं. असं आहे की मी हे प्रयोग करताना, नाटकाचे प्रयोग करताना ज्या ठिकाणी प्रयोग होतात नेहमी त्या ठिकाणी प्रयोग केलेच, पण ज्या ठिकाणी प्रयोग कधीच झाला नाही अशा अनेक ठिकाणी प्रयोग केले. महाराष्ट्रात किमान 100 गाव असे आहेत ज्या ठिकाणी नाटकाचे प्रयोग कधीच झाले नव्हते. एक गमतीचं उदाहरण सांगतो. एकदा रणजित देसाईंना भेटायला मी त्यांच्या कोवाड ह्या गावी गेलो होतो. कोवाड हे महाराष्ट्र टोक आहे, तिथे 2 किलोमीटरवरती कर्नाटकाची हद्द सुरू होते. गप्पा मारत असताना त्यांचे शेतकरी तिथे आले, त्यांचे उसाचे मळे आहेत. आणि रणजितजी सहज परिचय करून दिले, प्रवार पणशीकर तुम्ही मधले, ते एकदम उठले.
तिथनं 17 मैल बेळगाव येऊन त्यांनी आमचं नाटक बघितलं होतं तो मिनवेस. त्यांनी म्हणजे विचारलं मला की आमच्या बायका मुलांनी कधी बघायचं, म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं, आमच्या गावी प्रयोग व्हायला पाहिजे. आता कोवाडी लहानसं गाव, डोंगराच्या उतारावर वसलेलं, खाली ताम्रपर्णी नदी, 4000 वस्ती गावची. तर मी त्यांना म्हटलं की मला रिव्हॉल्विंग लावायला तुम्ही पातळी करून द्या, मी प्रयोग करतो. शब्द दिला का? म्हणजे दिला. 2-4 महिने त्याचं पत्र आलं. फक्त त्यांची अट अशी होती की पौर्णिमेच्या आसपास आम्हाला प्रयोग द्या, म्हणजे आसपासच्या खेड्यातनं लोक जे येतात त्यांना नाटक संपल्यानंतर त्या चांदण्याच्या प्रकाशात घरी जाता या, अशी तारीख आम्ही त्यांना दिली. प्रयोगाला गेलो, तिकीट वगैरे काहीच नाही, भीतभीत त्यांनी 150 खुर्च्या 5 रुपये तिकीट लावून ठेवल्या होत्या आणि बाकी सगळी जमीन डोंगर 2 रुपये. आणि संध्याकाळी 6-30 तिकीट विक्री सुरू झाली. एका बोळामध्ये एका वाड्याला 3 खिडक्या होता, तिथे गॅस बत्ती लावून त्यांनी तिकीट विक्री सुरू केली. एक एक शेतकरी 10 तिकीटं 20 तिकीटं अशी तिकीटं घेत होता. रात्री 11 तिकीट विक्री संपली, 11-11:30 नाटक सुरू झालं. रणजित त्या तात्पुरत्या नाट्यगृहाचं उद्घाटन केलं, बाजूला झापं लावलेली, वर्ण संबंध डिसेंबरचे दिवस संबंध दव पडत होतं, कपडे इस्ते केले ओले झाले होते, अशा अवस्थेत तो प्रयोग झाला. पण चांदण्यात संबंध डोंगर फुललेल्या माणसाने हो, काय ते दृश्य होतं. पंत, मला वाटतं औरंगजेब जेव्हा तुम्ही साकार केला तर त्या दरम्यान तुम्हाला वसंत कानेटकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी असं सांगितलं होतं की आग्र्याहून सुटकामध्ये जी अजरामर भूमिका केलेली होती केशवराव दात्यांनी, तर त्या केशवराव दात्यांना तुम्ही भेटा, त्या भूमिकेचे कंगोरे समजावून घेण्याचा प्रयत्न करा. पण त्याला तुम्ही कडाडून विरोध केला तसं कळतं, तर भूमिकेच्या सर्वांगीण अभ्यासाला नटाने असा विरोध करावा का? कुठून कुठून तरी आपल्याला काहीतरी मिळू शकतं. सांगतो. नटश्रेष्ठ केशवराव दाते यांचं माझ्यावर अतिशय प्रेम. मी त्यांच्याकडून भूमिका शिकणं मला आवडलं असतं. पण एक लक्षात घ्या, प्रत्येक भूमिका वेगवेगळी असते. आग्र्याहून सुटका मला औरंगजेब वेगळा, एका विशिष्ट रंगात रंगवलेला, आणि कानेटकरांचा औरंगजेब वेगळा. कानेटकरांनी औरंगजेबाचा सर्वांगीण अभ्यास करून त्याच्या स्वभावाचे सगळे चांगले वाईट जे सगळे गुणदोष होते कंगोरे सगळे दाखवायचा प्रयत्न केला होता. मराठी नाटक वाङ्मयामध्ये इतका मोठा औरंगजेब अजूनपर्यंत आलेला नाही, त्यांच्यानंतर सुरू आले अजून. तर अशी भूमिका मला रंगवायची होती. हा हलकट आहे, मिश्किल आहे, म्हणजे साम्राज्यवादी आहे, महत्वाकांक्षी आहे, क्रूर आहे, हे सगळे त्याच्या मिश्किल आहे, सगळे त्याचे गुणदोष कानेटकरांनी व्यवस्थित रंगवले होते. मी केशवरांकडे गेलो असतो तर केशवरांनी त्यांच्या पद्धतीने जी भूमिका केली होती ती मला शिकवायचा प्रयत्न केला असतो. जसं मी आता कोणाला औरंगजेब शिकवला तर मी करतोय तेच शिकवणार मी, कारण माझा त्या भूमिकेचा विचार पूर्ण झालेला असतो. केशवराव उंची नव्हती, त्यांना आवाज नव्हता. आचार्यात्री त्यांचं वर्णन पिचलेला पावा असं करायचं असा त्यांचा आवाज. पण त्यांनी केले भूमिका एवढ्या मोठ्या, किचक मधला भीम, भावबंकी मधला रामशास्त्री, हा औरंगजेब, ते विशिष्ट आवाज काढायचे औरंगजेब कमाच असं ओरडायचे की समोरच्या प्रेक्षकांचा थरकाप ओढायचा. ती भूमिका त्यांनी मला शिकवली असती, त्यांच्या पद्धतीने शिकवली असती, मी औरंगजेब वेगळ्या पद्धतीने केला. हा औरंगजेब माझा औरंगजेब जो आहे तुम्ही वेगळ्या पद्धतीने तो लव्हेबल वाटावा, सैतान वाटावास, पण सैतानापेक्षा लव्हेबल वाटावा. त्याचे सगळेच कंगोरे दाखवण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या पद्धतीने भूमिकेचा अभ्यास केला. आणि लेखकाचे शब्द हे आमचं साधन असतं. लेखक ज्या शब्दात त्या भूमिकेत शब्द जे बहाल करतो ते शब्द उलगडायचा प्रयत्न नटाने करायचा असतो. पणशीकर नाटकातल्या ॲडिशन्स विषयी प्रसिद्ध आहेत असं आम्ही ऐकतो, आणि अर्थातच काही विनोदी कलावंतांनी तर नंतर मंचावर आपण पाहिलेलं आहे की त्यांच्या ॲडिशन्समुळे नाटककाराने डोक्याला हात लावून विचारलं असेल की मीच हे नाटक लिहिलं होतं का. अत्र्यांची गोष्ट आहे, अत्रे नानासाहेब फाटकाला म्हणाले होते पाणीग्रहण नाटकाच्या वेळी की माझ्या ताजमहाला तुमची वीट लावू नका. वीट दोन्ही अर्थाने, मराठी आणि इंग्लिश, बरोबर लावू नका असं म्हणाले होते. पण सर, तुमच्या या ॲडिशन्स विषयी तुमच्याविषयी जी तक्रार जी प्रेक्षकांची आहे लेखकांची तक्रार नाही, लेखकांची तशी तक्रार माझ्याबद्दल नाही. आचार्य अत्रे सुद्धा स्वतः ॲडिशन्स करायचे. आमच्या तोमेनोल प्रयोगाला एकदा ते आले, डिसिल हायस्कूलमध्ये प्रयोग होता, त्यांनी लिहिलेलं वाक्य असं आहे हाऊ डू यू डू ला हाऊ डू यू डू म्हणायचं असतं इंग्लिश एटिकेट्स प्रमाणे. त्याप्रमाणे मी म्हणायचो हाऊ डू यू डू हाऊ डू यू डू. मला ते म्हणे हाऊ डू यू डू म्हणतो ना तो समोरचा पात्र, तर तेव्हा आय डू एक्झॅक्टली एज यू डू असं जर वाह्यात वाक्य त्यांनी मला म्हणायला सांगितलं तेव्हा नाटककाराचं नाटक लिहून पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्याला काही ठिकाणी काही एखादं वाक्य बदलावं असं वाटतं, एखादं काहीतरी आणखीन प्रवेश परत लिहावा असं वाटतो. काय अडकण नाही वाटलं. 25 वर्षानंतर रायगड मला संबंध प्रवेश त्यांनी पुन्हा लिहिला. तसं नटालाही दररोज भूमिका करताना त्या म्हणजे आपलं काहीतरी असावं. आणि लेखकांची भूमिका अशी असते की त्यांना आवडतं सगळ्यांना, सगळ्याच लेखक आवडू नाहीये.
त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण माझं म्हणणं ती भूमिका त्यांची निर्मिती संपलेली आहे. नाटक लिहून पूर्ण झालं की नाटककाराची निर्मिती संपते, नटाची निर्मिती सुरू होते. आता काय नाटकांचा अश्रुंजली फुले मधल्या विद्यावरती जेवढा अधिकार आहे त्यापेक्षा जास्त अधिकार माझा आहे. गेली 36-37 वर्षे ती भूमिका मी करतोय, त्या भूमिकेचे राग लोभ सगळे मी माझ्या छातीत टोचून घेतो, ती भूमिका माझी आहे असं माझं म्हणणं. आणि त्याला पण त्याचबरोबर एक बंधन नटाने पाळलं पाहिजे की आपण भूमिकेवरती अन्याय करत नाही, संहितेवर अन्याय करत नाही. बऱ्याच वेळा विनोदी अशा पद्धती करतात. आता आमच्या माझ्याकडे कितीतरी असे किस्से आहेत की हे ऍडिशन का झालंय तुम्हाला कारण सांगितलं तुम्हाला पटेल. एकदा तुळजापूरला प्रयोग होता, तिथल्या सिनेमा थिएटर मध्ये पहिलाच प्रयोग, किती माणसं तिकीट याचा काय मॅनेजमेंटला अंदाज नव्हता. भीत 500 तिकीट विकली पहिल्याच दिवशी, आणि ते उस्मानाबाद जिल्ह्यात येतं. तो उस्मानाबाद जिल्ह्यातनं पोलीस ऑफिस मधून फोन आला संध्याकाळी की आमच्या 3 व्हॅन्स येत आहेत भरून लोक त्यांना नाटकाला बसवा. आम्ही पोलिसलाही म्हणू शकत नाही, त्या सगळ्या लोकांना बसवल्यामुळं तिकीटं काढलेल्या 50 लोकांना तिकीटाचे पैसे परत द्यावे लागले. तो माझ्या मनात प्रचंड राग कसा व्यक्त करू मी, माझ्याकडे नाटकचे दुसरं काही साधन नाही. तिसऱ्यांकडे जज मला विचारतात तुमचं काही सध्या तंबाखूचा भाव काय आहे. इथे माझं उत्तर संहितेत छापलेलं उत्तर आहे, सध्या मी बरेच जे लॉकअपमध्ये आहे तुरुंगात आहे, त्यामुळे सध्या तंबाखूचा भाव काय मला माहित नाही असं वाक्य मी नेहमी म्हणायचो. इथे माझ्याबरोबर जो हवालदार उभा होता तो जरा हुशार चुणचुणीत होता, त्याला एक वाक्य शिकवलं मी, आई तुला विचारतो मी काय सध्या तंबाखूचा भाव काय आणि तू उत्तर दे, आम्ही कंटिन्यू गोष्ट विकत घेत नाही. आणि म्हटल्याप्रमाणे ते तसं उत्तर दिलं आणि प्रचंड अशा प्रेक्षकामध्ये तेव्हापासून गेली 30 वर्षे ते वाक्य अत्र्यांचं आहे असं लोक समजून चालतात. त्या विशिष्ट बाबा वेळी एक राग व्यक्त करण्याकरता ते वाक्य आलेलं आहे. पणशीकर, नाट्यविश्वातल्या एकीला तुमचा विरोध आहे असं आम्ही ऐकतो, आणि विशेषत मराठी नाट्यसृष्टी आहे केवढीशी, आणि एवढ्या नाट्यसृष्टीमध्ये देखील तुम्ही या नाट्यसृष्टीतले जुने जाणते अत्यंत वारकरी असून देखील तुम्ही तुमची स्वतःची वेगळी पताका घेऊन मोहन वाघांच्या बरोबरीनं एक वेगळा संसार थाटलाय असं दृश्य दिसतं. हे चुकीचं आहे असं वाटत नाही का तुम्हाला? आहे, चुकीचं आहेच. पण मुळात नाट्यव्यवसायात एकी आहे का? एकमेकांचे पाय ओढणारी माणसं जिथे आहेत क्षुद्र स्वार्थासाठी, त्या लोकांमध्ये एकी होणं शक्य नाही. नाट्य निर्माता संघाच्या सुरुवातीपासून आम्ही सभासद आहोत. आम्ही स्वतःवरती काही बंधनं घालून घेतले, तिकडे दर किती असावेत, जाहिरात किती सेंटीमीटर असावी, ह्याची आम्ही आमच्या स्वतःवरती बंधनं घालून घेतलेली आहेत. तशी निर्माता संघाने बंधनं घातली होती. असं असताना आमच्यातला एक आमच्यासारखा जुना निर्माता एका विशिष्ट नाटकात 50 रुपये आमचं सिलिंग असताना 100 रुपये दर लावून त्यांनी, अलीकडच्या काळातला सुधारणा आहे, गेल्या 5-7 वर्षापूर्वी जास्तीत असं त्यांनी तिकीटाचे दर लावले, त्याला निर्माता संघाने विरोध करायला पाहिजे की नको, तो प्रयोग हो देऊन खटपट करायला पाहिजे की नको, ह्याने काहीच केलं नाही. जर तुम्ही तुमच्या सभासदांची अशी मनमानी दंडेली ऐकून घेणार असत तर अशा नामर्द संस्थेत राहण्यात काय अर्थ आहे? नाही, पण त्या अनिष्ट प्रथा वगैरे ज्या तुम्ही म्हणताय त्याची आम्हाला यादी तुम्ही सांगा ना, तुम्हाला नेमकं काय काय म्हणायचं, काय काय गोष्टी म्हणायच्या आहेत सांगा ना. जाहिराती बसणं, लोकांचे नट पळवणं, जे ठरलेले प्रयोग असताना नट पळवणं हा तर प्रकार नेहमीच होतो. नंतर हा जो तुम्हाला तिकिटाचा दराबद्दलचा प्रकार नेहमीच सांगतो, बोगस संस्था ज्या आता काही करत नाही त्या संस्थाच्या नावावरती थिएटरच्या तारखा घेणं आणि त्या परस्पर एकमेकांना विकणं हे प्रकार चालू आहेत. तारखांचे काळाबाजार, काळाबाजार चालू आहे. काळाबाजार म्हणजे होतंय काय नेमकं? काळाबाजार म्हणजे मी तारीख घ्यायची एका संस्थेच्या नावाने आणि ती परस्पर 2000-3000 रुपये घेऊन दुसऱ्या विकायची. तो दुसरा निर्माता जो गरजू निर्माता आहे ज्याला प्रयोग करायची इच्छा आहे तो 2000 ऑन देतो, ज्याला ऑन मनी म्हणतात. आणि हा प्रकार सध्या खूप चाललेला आहे. सध्या आमच्या व्यवसायामध्ये निर्मात्यांचं राज्य नाहीये, आमच्याकडे बुकिंग करणं त्यांचं राज्य आहे. ते थिएटर 24 तास असतात, बरोबर, तर कोणाची तारीख सुट्टी आहे कोणाची तारीख होत नाहीये हे त्यांना आमच्यापेक्षा जास्त माहीत असतं. तर अशा या ठिकाणी ज्या ठिकाणी आपला अंकुश नाही निर्मात्यांवरती, निर्मात्यावरती पर्याय नाट्य व्यवसायावरती ज्यांचा अंकुश नाही अशा संस्थेत राहण्यापेक्षा आम्ही सर बाहेर पडणं पत्कार. आम्ही संस्था सुभा स्थापलेली नाही, वेगळा संसार स्थापलेला नाहीये. कुठलेही महत्वाचे निर्णय त्यांना घ्यायचे असतात त्यावेळी ते आम्हाला विचारतात, आम्ही त्यांच्या बाजूने असतो. तुम्हाला असं वाटतं की आजच्या काळाला मराठी नाट्यसृष्टीमध्ये एखाद्या अभिनेत्याला नाटकामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्याचं आयुष्य काढता येईल, त्याच्या आयुष्याची गुजराण होऊ शकेल? नाही, कठीण आहे. असं तुमचं मत आहे? कठीण आहे, कठीण आहे. म्हणजे मला आणि ते का कठीण आहे? कठीण वेळा करताच आहे की आमच्याकडे कुठलंही नियमन नाही, कुठलंही बंधन नाही.
आता प्रमुख नट जो असतो ज्याला मागणी आहे असा माणूस तोंडाला येईल तर मानधन मागू शकतो आणि निर्माते त्याला देतात, कारण त्याच्या ना जीवावर ते नाटक चालतं असं त्यांचा समज आहे. असं नसतं पण असा समज आहे. तर प्रमुख नट जे आहेत ते जास्ती पैसे मागतात, पण त्याचबरोबर दुय्यम दर्जा जे आहेत जे नेहमीच पूर्व भूमिका करतात, चांगल्या भूमिका करतात, त्यांच्या भूमिकेमुळे नाटक अधिक चांगलं होतं, त्यांच्यावर नेहमीच अन्याय होत राहतो. कोणाच्या मेहरबानीने त्यांना जगावं लागतं, कुठे निर्मात्याची मेहरबानी त्याच्यावर असावी लागते तर त्याला काम मिळतं, तर तो लाचार बनतो. आणि त्यानंतर म्हणजे आमच्या बॅकस्टेजची लोक जे आहेत त्यांची अवस्था तीच आहे. आमच्या कपडे पळतात इस्त्री माणसाला आम्ही जास्तीत जास्त 200 रुपये पर शो नाईट देतो. नाईट म्हणतात ती, आता महिन्याला 10-15 प्रयोग झाले त्याला किती मिळतात? त्यांनी कधीच 17 रुपये लिटर दूध घ्यायचं नाही का? त्यांनी कधीच बायकोच्या अंगावरती एखादं गुंजवर सोनं घालायचं नाही का? मला नेहमी प्रश्न पडतो, हल्ली विशेष फार भेडसावायला लागल्या माझा मलाच, हे नाटक समजा माना मरगळून पडलेले जे असतात आमचे नट मंडळी बसमध्ये, त्यांना काय आपण देतो? पण मग परिस्थिती सुधारणार की नाही? सुधारणार. याच्यावर उपाय काय आहे? उपाय त्याचा काहीतरी ग्रेड्स केल्या पाहिजेत. त्या ग्रेड्सचं बंधन नटाने मानलं पाहिजे, आणखी निर्मात्याने मानलं पाहिजे. त्या मानाने तिकडे दर असले पाहिजे, त्या मानाने खर्चांचं नियमन झालं पाहिजे. आज काय झाले, सगळेच खर्च प्रचंड वाढलेले आहेत. बाहेरगावी लॉजचं बिल इतकं होतं, लॉज आणि जेवण खाण, त्यामुळे बसचं भाडं इतकं होतं की आम्हाला प्रयोग करणं परवडत नाही अशी निर्माणची अवस्था आहे. पण आता एक लक्षात घ्या की हा जो नट आहे ज्याला महिन्याला अगदी 3-4 हजार रुपये असे मिळतात, 4-5 हजार रुपये मधल्या फळीतला, अशा एखाद्या नटाला सिरियल मध्ये जर काम मिळालं आणि तो सिरियल मध्ये काम करू इच्छित असला, तर मोहन वाघांपासून तुमच्यापासून सुधीर भटांपासून सगळे जे निर्माते आहेत ते सिरियल मध्ये काम करणाऱ्यांच्यावर टीकेची झोड उठवतात. त्याच्या देखील ते सिरियल मध्ये काम करणं उदरनिर्वाहाचं साधन तुम्ही समजत नाही का? नाही, मी टीकेचे झोड उठवत नाही. त्यांनी जरूर जावं, स्वतःचा उत्कर्ष साधन आहे, प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे, जावं. पण ते करताना ज्या शिडीवर आपण चढलो त्या शिडीला विसरू नये. समजा मी माझ्या नाटकात एखाद्या नटाला संधी दिली आणि तो काम करतोय, तर सिरियल मध्ये काम मिळालं त्यांनी त्या निर्मात्याला सांगायला पाहिजे की ह्या तारखा सांभाळून मी काम करीन. आम्हाला विनंती केली पाहिजे, एखाद तारीख तुम्ही ऍडजस्ट करा. आम्ही करत नाही का ऍडजस्ट आमची एखाद तारीख? पण आमची आम्ही तारीख दिलेली असताना एक विशेष तारीख दिले अमुक प्रयोगाकरता, तो आहे त्याला मान्यता दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे तो प्रयोग, त्यांनी मान्यता सगळ्या नटांची मान्यता घेऊन मी प्रयोग कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे. अशा अवस्थेत जो आमच्याकडे पाठ फिरून गेला तर आम्ही त्याला कृतज्ञ नाही म्हणायचं, काय म्हणायचं? बरोबर. केवळ तो वेतन घेतो म्हणून हे नाही की मी त्याला काम देते, कमी पैसे देतो म्हणून त्यांनी पाठ फिरून जा, त्यांनी सोडून जावं ना, आमचं काही म्हणणं नाही. सोडून जा, त्याच्या जागी दुसरा नट आम्ही होवा करू. पण तू विश्वासानं आम्ही तुला तारीख दिली आहे ती तारीख नाकारून ठोकरून तो जाईनवी निघून जाणार असता तर त्याला नक्कीच आम्ही हाकलूनच लावलं पाहिजे. पंत, एक कुटुंब प्रमुख या नात्यानं तुम्ही आता तुमचं वय 72 तर या कुटुंब प्रमुख या नात्याने इतक्या वर्षामध्ये तुम्ही नाटकात तुम्ही काम करताय, नाटक हा तुमचा ऑक्सिजन आहे, तर या संपूर्ण वणवणीमध्ये या संपूर्ण भटकंतीमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबावर अन्याय केलाय असं तुम्हाला कधी वाटतं का? केलंय. हां केलंय, पण माझा व्यवसाय, समजा मी सैनिक असतो तुम्ही आणखीन काय करू शकलो असतो? आघाडीवर जाऊन लढणं हेच जर माझं कर्तव्य आहे तर तेच करणं मला भाग आहे. नट म्हणून काम करताना गावांना हिंडणं हे जर माझं भागदेय आहे, माझ्या कपाळी लिहिलेलं आहे, तर ते मी टाळून कसं काय करणार? पण मी असं म्हणेन की संसार ही एक भूमिका आहे माझ्या अनेक भूमिकांपैकी, आणि ती भूमिका जास्तीत जास्त प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलाय. पण संसार मी लग्न केलं, संसार माझ्या बायकोने केलं, असं थोडक्यात सांगता येईल. अच्छा, त्यांचं काय आम्हाला कल्पना नाही, त्यांचं तुमच्या आयुष्यातलं स्थान काय आहे, त्यांचं नावापासून तुम्ही सुरुवात केली पाहिजे. तिचं नाव विजया. मुंबईला शिक्षणासाठी आली असताना अपघाताने भेट झाली आणि प्रेम न करण्याच्या वयामध्ये काही सामाजिक स्थान मला नव्हतं, असे मी प्रेमात पडलो, ती प्रेमात पडली आणि तिच्या घरच्या लोकांचा विरोध असताना, म्हणजे नाटकात काम करणारा मुलगा म्हणून तिने माझ्याशी लग्न करण्याचं त्यावेळी धाडस दाखवलं. त्याची किंमत गेली 43 वर्ष मी देतोय. तिने माझ्या लग्न करण्याचं धाडस दाखवलं, पण माझा सगळा व्यवहार तिने सांभाळला. म्हणजे विपन्नावस्था येऊ नये आपल्या ह्या नाटकाच्या व्यवसायामध्ये, कारण पूर्वीच्या काळामध्ये बऱ्याचशा नटांना वृद्धावा काळामध्ये विपन्नावस्था आली होती, तशी विपन्नावस्था आपल्याला येऊ नये याची काळजी तिने घेतली. तर लग्न मी केलं, संसार तिने केला. पणशीकर, आम्ही असं ऐकतो की तुम्ही तुमची नाट्यसंपदा ही संस्था आता बंद करू पाहत आहात आणि नाटक हा जर तुमचा ऑक्सिजन आहे, वयाची 72 वर्ष असून देखील चेहऱ्यावर त्याचं त्या वयाच्या खुणा फारशा दिसत नाहीये, तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही नाट्यसंस्था बंद करण्याचा निर्णय म्हणजे तुम्ही नट म्हणून देखील काम बंद करणार आहात की? नाही, नट म्हणून मी काम करेन एखाद वेळी, पण अन्य संस्थात जाऊन काम करेन. काय होतं, आता हा व्यवसाय जे मग तुम्हाला मी काही गोष्टी सांगितल्या, या व्यवसायात आता काही राम राहिला नाही, काही सन्मान राहिला नाही,
अशा अवस्थेमध्ये संस्था चालवणं माझ्या प्रकृतीत नाही, त्यामुळे ही संस्था बंद करतोय. 40 वर्षपूर्वी होतेली एप्रिलमध्ये, त्यावेळी नाट्यसंपदा बंद करायची, काही लोकांची देणी असली जर ते देणी देऊन टाकायची आणि शांतपणे आपली व्यवस्था संस्था आपण जी निर्माण केली संस्था आपण बंद करायची असा निर्णय मी घेतला. रसिको, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या मराठी रंगभूमीवरील एक अस्सल नट, एक जिवंत भूमिका करणारा नट प्रभाकर पणशीकर यांना आपण भेटलो. शेवटी मी या कोर्ट मार्शलच्या निमित्तानं पंतांना अशीच विनंती करेन की तुमची नाट्यसंपदा ही संस्था जरी तुम्ही बंद केलीत तरी चालेल, पण तुमचं रंगमंचावरचं अभिनेता म्हणून जे आम्हाला अत्यंत सुखद वाटणारं दर्शन आहे ते मात्र दर्शन देणं तसंच चालू ठेवा. पुन्हा एकदा या कोर्ट मार्शलच्या निमित्तानं आपले पंत आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.